नमस्कार, मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर आज बनवू प्रोटीनने भरपूर पालक पराठा. मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता. पालक मध्ये भरपूर आयरन असते, प्रोटीन्स असते, मुलं खात नाही. अशा पद्धतीने पराठा किंवा पुऱ्या बनवल्या तर मुलं आवडीने खातात. पालक पराठा बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतली. पालक छान निवडून घेतली, साफ करून घेतली, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. धुतलेला पालक चाळणीच काढायचा, पाणी पूर्ण निथळू द्यायचं. गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं. पाणी गरम झालं तर 1/4 चम्मच मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने पालकचा रंग जसाचा तसा राहतो. पाण्याला छान उकळी आल्यानंतर पालक टाकायचा. पालक असा तुम्हाला भरपूर दिसत असेल, पण पाण्यामध्ये जसजसा गरम होईल, जसजसा शिजेल, तसतसा खूप कमी होतो. अशा पद्धतीने चम्मचच्या सहाय्याने वर खाली करायचा. पालक पराठे खूप टेस्टी होतात. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही सकाळ सकाळी अशा पद्धतीने झटपट बनवून देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता. आपल्या चॅनलवर पालक मसाला पुरी आणि बीटरूट पराठे, बीटरूट पुरी याचे पण व्हिडिओज आहेत. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही व्हिडिओ नक्की बघा. पालक छान सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे. गॅस बंद करायचा, पालक थंड होऊ द्यायचा. प्लेट मध्ये काढून फॅन खाली थंड करून घेऊ शकता. पालक थंड झाला, मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. पालक सोबत 5 मिरच्या, 5 लसूणच्या पाकड्या आणि 1 चम्मच जिरं पण टाकायचं. हे सगळं मिक्सरवर फिरवून घ्यायचं, बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 चम्मच पाणी टाकून अशा पद्धतीने धुवून काढायचं. ते पण भांड्यामध्ये टाकायचं. 1 चम्मच ओवा हातावर चोळून टाकायचा. 2 चम्मच तीळ टाकायचे. 1 चम्मच मीठ टाकायचं. 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं. सुरुवातीला 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकतोय आपण, नंतर जसजसं लागेल तसतसं टाकणार आहोत. तशा पद्धतीनं छान असं मळून घ्यायचं. पीठ पातळ आहे, परत 1 वाटी पीठ टाकायचं. परत अशा पद्धतीने मळून घ्यायचं. परत 1 वाटी पीठ टाकून अशा पद्धतीने मला 4 वाट्या पीठ लागलं पीठ मळायला. पीठ अशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं आणि 5 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं छान पीठ मुरू द्यायचं. या वाटीने मला पूर्ण 4 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. 5 मिनिटानंतर परत हलकं पीठ मळून घ्यायचं. पिठाचा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने हातावर मळून घ्यायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण पिठाचे गोळे पण बनवून ठेवू शकता. पिठाच्या गोळ्याला सुक्कं पीठ लावून घ्यायचं. पुरीच्या आकाराची पोळी लाटून घ्यायची. पुरीला तेल किंवा तूप लावायचं, अशा पद्धतीने फोल्ड करायचं. थोडस सुक्क पीठ भरगुरायचं, फोल्ड करायचं, परत सुक्क पीठ लावून घ्यायचं. पातळ छान असा पराठा लाटून घ्यायचा. तुम्हाला जर हलका जाड ठेवायचा असेल तर तसा ठेवायचा. पराठा तुम्ही त्रिकोणी शेप मध्ये पण ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने गोल पण बनवू शकता. पराठा लाटायच्या आधीच मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झाला, पराठा तव्यावर टाकायचा. थोडंसं वरून तूप टाकायचं. पराठा पलटी करायचा, परत तूप टाकायचं. असा उलटा पालटा करून छान तूप लावून पराठा भाजून घ्यायचा. पराठा छान दोन्ही साईडनी भाजून झाला, काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने बाकी असलेले पराठे पण बनवून घ्यायचे. याच पीठापासून तुम्ही पुऱ्या पण बनवू शकता. पीठ थोडं घट्ट मळायचं. पुरी बनवण्यासाठी पीठ मळताना पुरीच्या पीठामध्ये 2 चम्मच रवा टाकायचा आणि पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं. पुऱ्या पण खूप छान होतात आणि मुलं आवडीने पण खातात. मस्त असे टम्म पराठे फुगत आहेत, बघू शकता तुम्ही. दिसायलाही खूप छान दिसतायत आणि खूप टेस्टी पण झालेत. संपूर्ण पराठे बनवून झाले. पराठे खूप टेस्टी होतात, झटपट होतात आणि तुम्ही टोमॅटो सॉस सोबत, दह्या सोबत अशा पद्धतीने सर्व करू शकता. खूप टेस्टी सॉफ्ट असे पालक पराठे आपले तयार आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.
बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट पराठे झालेले आहेत. चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच भरभरून सपोर्ट करत राहा.